ठिकपुर्ली म्हटलं की ठिकपुर्लीची फेमस खवा बर्फी आपल्याला आठवते तर ती बर्फी नेमकी कशी बनते बर्फी बनवण्यासाठी किती वेळ लागतो चला प्रत्यक्षात पाहूया आणि बर्फीचा आस्वाद देखील घेऊ भोगावती रोडला जाताना माऊली बर्फी तुम्हाला लागेल ओंकार चौगले या युवकाने गेल्या वर्षीच खवा बर्फी चालू केली दुसऱ्याच्या हाताखाली जॉब करण्यापेक्षा स्वतःचा छोटासा का असे ना व्यवसाय चांगला हा या मागचा उद्देश माऊली बर्फी खाण्यासाठी दररोज भरपूर गर्दी असते भोगावती रस्त्यावरून जाताना नेहमीच तुम्हाला हे बर्फीचं चा दुकान चालू दिसेल कधीही गेला तरी गरम गरम बर्फी तुम्हाला खायला मिळेल बर्फी तयार करण्यासाठी आता मोठ्या कढईत दूध ओतलाय खाली चुलीवर लाकडे पेटून जाळ घातलाय आता जेवढा दुधाला जाळ लागेल तेवढे दूध लवकर आटणार आहे आणि दादा मोठ्या उलटण्याने ते दूध हलवत आहे नाहीतर ते खाली लागण्याची शक्यता असते असे दिवसभर त्यांचं काम चालू असते दिवसभर चार आदने बर्फीची निघतात आणि रोजच्या रोज करतात आणि लगेच खपते पण आता दूध जेवढं हलवत राहील तेवढी बर्फी चांगली होते जवळजवळ दोन तासांनी दूध पूर्ण आटलं त्यामध्ये वेलची पावडर घालून त्याची टेस्ट अजून वाढवली मग दादानी बर्फी पात्रात ती बर्फी काढली वेलची घातल्यामुळे तर बर्फीचा खूप सुंदर वास येतोय मी तर भरपूर बर्फी खाणार आहे माझं नाव ओमकार चौगले राणा जर तुम्हाला खायची असेल तर इकडे आदमापुरला वगैरे हो जाताना ठिपकुले गावामध्ये आमचे माऊली बर्फी म्हणून एक स्वादिष्ट बर्फीचे दुकान आहे तुम्ही त्याला अवश्य भेट घ्या नक्की जर तुम्हाला घरगुती जर ऑर्डर कार्यक्रम वगैरे हो लग्न समारंभला जर बर्फी हवी हो असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा माझा मोबाईल नंबर शहाऐंशी अठ्ठ्याण्णव पंचवीस सत्त्याण्णव डबल झिरो आहे तर नक्की भेट घ्या माऊली बर्फी तर नमस्कार मित्रांनो मी दिगंबर माने माझं गाव प्रॉपर तसं पिंपळगाव आहे आणि आमच्या गावापासून भोगावतीला जातेला हा रस्ता आहे साईडनं जातेला तर आमच्या दादांची इथं कायम बर्फीचा दुकान आहे तर बर्फी इथनं म्हणजे ठिपूरची बर्फी म्हणजे प्रसिद्धच आहे आणि त्यात मी ज्या ज्या टायमाला ह्या रोडवरून जातोय त्या त्या टायमाला मी प्रत्येक वेळीला दादांच्या जवळनं बर्फी घेऊनच जातो आहे जर तुम्ही पण कधी या रोडला आला तर तुम्ही नक्की एकदा दादांच्या आमच्या बर्फीच्या ह्याला भेट देऊन जावा माऊली बर्फी बर्फी एकसारखी करून घेतली आणि थोडा वेळ ती थंड होण्यासाठी ठेवली बर्फी खाण्यासाठी थोडा चवधी उरलाय दादा ती बर्फी चाकूने कट करत आहेत या एका अदनातून एकशे बत्तीस बर्फ्या तयार होतात पण एवढी स्वादिष्ट बर्फी तयार होण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागते दूध हलवत राहणे चुलीला जल घालणे बर्फी तयार झाल्यावर ती कापून विकाव्यास ठेवणे या सगळ्या कष्टामुळे त्याच्यात अनोखा गोडवा उतरतो आम्ही बर्फी खाण्यासाठी घेतली तर काय जिभेवर ठेवताच विरघळली ठिकपुरलीची ही स्वादिष्ट खवा बर्फी आता महाराष्ट्रात देखील प्रसिद्ध आहे तुम्हाला देखील या खवाबर्फीचा आस्वाद घ्यायचा असेल तर भोगावती रोडला माऊली बर्फीला नक्कीच भेट द्या आणि आमच्या महाराष्ट्र डिस्कवरी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका